नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात नारळी पौर्णिमा विशेष. मस्त, रुचकर आणि स्वादिष्ट अशा नारळाच्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या. काही सोप्या ट्रिक्स वापरल्यानं या पोळ्या अतिशय उत्तम बनतात. सारण भरपूर स्टफ करून घेता येतं, काठापर्यंत पसरलं जातं आणि प्रत्येक पोळी मस्त टम्म फुकते. चवीला अतिशय छान आणि 3 ते 4 दिवस टिकणाऱ्या या पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे. यामध्ये मी मैदा वापरलेला आहे, याचं कारणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. थोडासा मैदा या पुरणपोळीसाठी वापरावा लागेल, याचा काय फायदा होतो ते मी पुढे सांगेनच. यामध्ये 1/4 चमचा मीठ घातलं आणि 1/4 चमचा हळद घातली. गोड पदार्थ आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही. हळदसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता, यामुळे पुरणपोळीला मस्त रंग येतो. 1 चमचाभर यामध्ये तेल घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचंच तेल आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालत घट्टसरच हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. कमी मेहनतीची ही पुरणपोळी आपण पाहतोय, फक्त 1/2 तासात बनून तयार होणार आहे. तर त्यासाठी कणिक भिजवायची सुद्धा वेगळी पद्धत आपण पाहणार आहे, यामुळे कमी वेळ भिजण्यासाठी लागणार आहे. आपण चपातीसाठी जशी कणिक भिजवतो ना, तशीच भिजवलेली आहे, जास्त मळून घेतलेली नाही. यामध्ये ही कणिक व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घेतलं. हे आपल्याला पाण्यामध्ये फक्त 10 मिनिटे ठेवायचं आहे. यामध्ये मैदा आहे त्यामुळे फक्त 10 मिनिटे पाण्यामध्ये ठेवणार आहे. फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं असेल तर 30 मिनिटे हे असंच भिजत ठेवायचं. आता ही कणिक भिजते तोपर्यंत सारण बनवून घेऊयात. तर त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं. यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला. खोवलेलंच हे खोबरं आहे, हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. तुपामध्ये हे आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ परतत बसायची गरज नाही. आता ज्या वाटीने नारळाचा चव घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. इथे मी 1/2 वाटी या फिक्या रंगाचा गुळ घेतलेला आहे आणि 1/2 वाटी गडद रंगाचा गुळ घेतलेला आहे, म्हणजे टोटल 1 वाटी चिरून घेतलेला गुळ झाला. दोन्हीपैकी कोणत्याही रंगाचा गुळ वापरू शकता. सारणाला रंग चांगला येण्यासाठी मी हे दोन्ही एकत्र करून वापरलेला आहे. माझ्याकडे जो गडद रंगाचा गुळ आहे तो खूपच गडद आहे, त्यामुळे सारणाला काळपट रंग येऊ शकतो, त्यामुळे तो मी पूर्णपणे वापरलेला नाही. या पोळीमध्ये सारण आपण स्टफ करून घेणार आहे, त्यामुळे सारण आपलं अगदी बारीक हवं आहे. गुळाचे बारीक खडे सुद्धा त्यामध्ये शिल्लक राहायला नकोत, किंवा खोबऱ्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे यामध्ये नकोत. ते जर लाटताना मध्ये आले तर पोळी तुटू शकते, फुगणार नाही. तर यासाठी 2 गोष्टी आपण करू शकतो. या पद्धतीने स्पॅच्युलेच्या सहाय्याने गुळाचे छोटे खडे राहिले असतील तर ते फोडून घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे सारण बनवून घेतल्यानंतर थोडंसं थंड झालं ना, मिक्सरला 1 ते 2 वेळा फिरवून घेऊ शकता. मिक्सरला फिरवून घेणार असाल तर एवढी काळजी घ्यायची की याची पेस्ट बनता कामा नये. कन्सिस्टन्सी दाटसरच राहिली पाहिजे, तरच याचा गोळा बनवता येईल. तर गुळाचे खडे स्पॅच्युलानेच मी बारीक करून घेतले. या सारणाला बाइंडिंगसुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे, त्यासाठी 1/2 वाटी मिल्क पावडर यामध्ये घातलेली आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे 2 फायदे मिळतील, बाइंडिंग मस्त येईल. दुसरी गोष्ट म्हणजे सारणाची चव आणखी वाढेल. मिल्क पावडरला सुद्धा ऑप्शन आहे, वापरायची नसेल तर 1/2 वाटी बेसन वापरू शकता. फक्त बेसन सुरुवातीला तुपामध्ये थोडा वेळ परतून घ्यावं लागेल, तरच पुरणपोळी चांगली लागणार आहे. यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड घातली आणि 1/2 चमचा सुंठेची पूड ॲड केलेली आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, चांगलं एकजीव करून घेतलं. सुंठेची पूड किंवा जायफळाची पूड नक्की ॲड करा, यामुळे सारणाला मस्त चव येते. तर हे पहा, काही सेकंद मी हे परतून घेतलेलं आहे. गुळसुद्धा चांगला यामध्ये मुरलेला आहे. सारणाची अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. हे आता पूर्णपणे थंड करून घेऊयात. 10 मिनिटे झालेली आहेत आणि या वेळेमध्ये कणिकसुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेली आहे. ही कणिक पाण्यामधून अशीच काढायची, दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायची. आता यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाही, असंच याला मळून घ्यायचं आहे. पुरणपोळी बनवताना कणिक आपण भरपूर वेळ मळून घेतो, तसंसुद्धा ही कणिक मळून घेऊ शकता. पण कमी वेळेमध्ये या पोळ्या जर बनवायच्या असतील तर ही पद्धत वापरू शकता. यामुळे काय होतं, वेळही वाचतो आणि कणिक भरपूर वेळ मळत बसायची गरज लागत नाही, कारण पाण्यामध्ये भिजून घेतल्यामुळे याला रबरासारखं टेक्स्चर येतं. मिनिटभर कणिक मळून घेतली, त्यानंतर 2 चमचे यामध्ये तेल घेतलं. आता पुन्हा 1 ते 2 मिनिटे फक्त मळून घ्यायची, जास्त वेळ मळत बसायची गरज नाही. हे पहा, लगेच कणिक मस्त मऊसूस झालेली आहे. आता याला रेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे रेस्ट द्यायची. पाण्यामध्ये कणिक भिजवल्यामुळे ग्लुटेन पटकन रिलीज होतं आणि त्यामुळे कणिक कमी वेळेमध्ये मस्त मऊ होते. सारणसुद्धा थंड झालेलं आहे. थोडासा तुपाचा हात घेऊन याचे गोळे बनवून घ्यायचे. हाताला फक्त जास्त चिकटू नये म्हणून तूप लावून घ्यायचं, नाही लावलं तरीसुद्धा चालेल. तर हे पहा, या आकाराचे सगळे गोळे याचे बनवून घेतले. हलक्या हाताने याचे गोळे बनवून घ्यायचे, जास्त दाबून दाबून लाडू बनवल्यासारखं हे बनवायचं नाही. 5 ते 6 मिनिटानंतर कणिक आणखी छान भिजलेली आहे. हे पहा, कमी मेहनतीमध्ये मस्त रबरासारखं टेक्स्चर याला आलेलं आहे. सगळ्या सारणाचे सुरुवातीलाच गोळे बनवून ठेवायचे.
म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळी सारण स्टफ करून घेताना हात चिकट होत नाही. चपातीला आपण जितका गोळा घेतो तेवढाच मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. आता इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आरामात होतील, पण लाटताना थोडीशी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी कणकेचा गोळा पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा. आपण पुरणपोळीसाठी जशी वाटी बनवतो तशी कणकेची वाटी बनवून घेतली. वाटी बनवल्यानंतर पुन्हा थोडंसं याला पीठ लावायचं. सारणामध्ये गूळ आहे, मिल्क पावडर आहे, त्यामुळे खूप चिकट बनतं. त्यानंतर सारणाचा गोळा यामध्ये ठेवून स्टफ करून घ्यायचं. आपण पुरण कसं भरून घेतो त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. मागे सांगितल्याप्रमाणे थोडा तरी मैदा यामध्ये का वापरायचा? एक तर हे ओल्या नारळाचं सारण आहे, हे सारण जास्तच मिक्सरला वाटून घेतलं तर अगदी पेस्ट बनवू शकते. मग त्याला बाइंडिंग येण्यासाठी जास्त मिल्क पावडर किंवा जास्त बेसनचा वापर करावा लागेल. मग ते जास्त वापरलं तर पोळीला नारळाची चवच राहणार नाही. आपल्याला माहितीच आहे मैद्याची कणिक भिजल्यानंतर खूपच चिकट बनते, अगदी रबरासारखी बनते. आणि यामुळे काय होतं, हे सारण ओल्या नारळाचं असलं तरी सुद्धा लाटताना मैद्याच्या चिकटपणामुळे सारण अजिबात बाहेर येत नाही. एवढ्याच एका फायद्यासाठी आपल्याला यामध्ये थोडासा मैदा वापरावा लागेल. माझ्याकडे जे गव्हाचं पीठ आहे त्याला जास्त चिकटपणा नाही, आणि त्यामुळे मी यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा वापरलेला आहे. तुमच्याकडे असणाऱ्या पिठाच्या पोळ्या चांगल्या येत असतील तर फक्त गव्हाचं पीठ वापरा. सारण स्टफ करून घेतल्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल, हातानेच मी थोडंसं दाबून घेतलं. मध्यभागापासून कडेपर्यंत सारण थापत जायचं, म्हणजे सारण काठापर्यंत पसरलं जातं. आणि त्यानंतर लाटण्याने हलक्या हाताने लाटून घेतलं. या नारळाच्या पोळ्या जास्त पातळ लाटून चालत नाही, थोड्याशा जाडच ठेवायच्या. तर हे पहा, सारण काठापर्यंत गेलेलं आहे, अजिबात बाहेर आलेलं नाही. तूप लावून घेतलेल्या तव्यावरती ही पोळी ठेवली, हलकेसे बबल्स आल्यानंतर तूप लावून घेतलं आणि त्यानंतर हलक्या हाताने ही पोळी पलटून घेतली. मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची, यामुळे मस्त फुगेल सुद्धा आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाईल. मंदाचेवर जर भाजायला गेला तर पोळ्या वातड होतील, जास्त मऊपणा त्याला राहणार नाही, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती या पोळ्या भाजून घ्यायच्या, म्हणजे परफेक्ट भाजल्या जातात. सारणसुद्धा यामध्ये भरपूर आहे, सारण काठापर्यंत गेले आणि पोळ्यासुद्धा मस्त टम्म फुगतात. दोन्ही बाजूला एक एक चमचा तूप लावून दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेतल्या. या पोळ्यांचं सारण बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि कणिकसुद्धा आपण कमी वेळेमध्ये भिजवून घेतली, त्यामुळे या पोळ्या फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होतील. नारळी पौर्णिमेदिवशी नैवेद्यासाठी सुद्धा अगदी झटपट हा नैवेद्य बनवू शकता. या पद्धतीने सगळ्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात सारण बाहेर येत नाही, काठापर्यंत सारणसुद्धा व्यवस्थित पसरलं जातं. नारळ खोवून घेताना किंवा मिक्सरला लावून घेताना फक्त बारीक वाटून घ्यायचा. खोबऱ्याचं मागचं जे काळं आवरण असतं ते सुद्धा काढून घ्यायचं. सोप्या पद्धतीने नारळाचं कवच काढून नारळाचा चव कसा बनवायचा याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर अशा मस्त रुचकर अशा या नारळाच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. ओल्या नारळाच्या करंजा तर आपण बनवतोच, पण या पद्धतीने या नारळाच्या पुरणपोळ्यासुद्धा एकदा नक्की करून पहा. पिठामध्ये थोडीशी हळद वापरल्यामुळे पोळ्यांना रंगसुद्धा चांगला आलेला आहे आणि मस्त गुबगुबीत अशा या पुरणपोळ्या बनून तयार झालेल्या आहेत. यामध्ये नारळाचं चव आहे, गूळ आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक बनतात. शिवाय सारणामध्ये थोडीशी मिल्क पावडरसुद्धा ॲड केलेली आहे, त्यामुळे चवसुद्धा आणखी वाढते. साहित्याचं हे प्रमाण घेतलं आणि या ट्रिक्स वापरल्यानं या नारळाच्या पुरणपोळ्या अगदी परफेक्ट बनतील, चवीला अतिशय स्वादिष्ट, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या पोळ्या नक्कीच आवडतील. या पद्धतीने या पोळ्या लाटून घेतल्याना तर आतमध्ये सारणाचा एक सारखा लेअर तयार होतो. गरम गरम दुधासोबत किंवा अशाच तूप लावून या पोळ्या खाल्ल्यानं तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात. तर या नारळी पौर्णिमेला या पद्धतीने या नारळाच्या मस्त रुचकर पुरणपोळ्या नक्की करून पहा.